Senior Congress leader and former MP Ramakant Khalap has stated that he is ready to contest the Lok Sabha elections. Addressing media persons on Monday, he said that he feels that he is ready for the challenge and is confident of doing a good job. He also said that it will depend on whether his party provides him with the Lok Sabha ticket for North Goa. या विषयाचं भान असणार आत्मीयता असणार आणि ते थे सगळ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी योग्य प्रकारे तो मांडू शकणार अशा प्रकारचं प्रतिनिधित्व आहे आणि माझी खात्री असा की आय कॅन डू दॅट वर्क आय कॅन बी द रियल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गोवा इन लोकसभा म्हणून आम्ही इच्छा व्यक्त केल्या पक्षांचे तिकीट देऊची न देऊची हे ते ठरवत आले इट इज देअर प्रेरोगेटिव्ह बट माय इंटेन्शन इज क्लिअर माय व्ह्यूज आर ॲब्सोल्युटली क्लिअर आय हॅव सपोर्ट सगळ्या तरेच्या तरातल्यान सपोर्ट माझ्याकडे असा लोक मिळत असतात मला आणि हे कार्य म्हाका दिसता योग्य तरेन जातले अशी म्हजी खात्री असा काल परवा सुद्धा आम्ही सांगतात तुम्ही 15-15 वर्षां सरकार राज्य करतात हांगा आणि तरी आमची नदी कोण तरी पळयता घेऊन चलले उदकच ना जाता गोंयचे आणि एकच नाही ते फक्त मांडवी ना जवळजवळ आणि 10-12 बंधारे अशा प्रकारे हे सरकार शेजारची कर्नाटक सरकार ते बांधण्याची शक्यता असा ह्या प्रश्नांक लोकसभेन वाचा पटूंक जाय आशिल्ली कोणी ते ह्या पोट तिडकेन लोकसभेन हो प्रश्न बाजू मांडपाक जाय आशिल्ले संपूर्ण लोकसभेचे लक्ष वेधून घेवपाक जाय आशिल्ले हे घडलें ना ही कार्य जर आमी फुडें व्हरतले तर त्या ठिकाणी तो आवाज उठणारो प्रतिनिधी जाय बेकारी अशी वाढली आमी हजाराच्यो संख्येने आमचे भुरगे आज इंजिनियर जातात कॉम्प्युटर इंजिनियर जातात खंय तांकां नोकरी आसा गांवांत आणि परवा तर विधानसभेने असे झाले की आमचे लोक देशाबाहेर चालले आणि त्या ठिकाणी मिळत तसले काम करतात म्हणून ही परिस्थिती कोणी हाडली कित्याक ही परिस्थिती निर्माण झाली ब्युरो रिपोर्ट डॉन बॉस्को चॅनल